2002 गुजरात दंगल ही त्यांनाच्या गुजरात प्रशासनाचे अपयस म्हणपी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरच्या वक्तव्याचेर एनसीपीन खर टीका केल्या. एनसीपीचा म्हणयारो ट्रॉजन डिमेलो म्हणटा पर्रिकर वेंचणुके वेळार नरेंद्र मोदी कडच्यान मुद्दाम पयस रावलो आणि वेचून आयले उपरांत मुख्यमंत्री पर्रिकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघान सांगिल्ली कार्यावळ चालीक लायता असो आरोप एनसीपीन केला. गोय राज्यात चलता त्या सीव्हीजीच्या टँकराचेर प्रशासनाचे लक्ष ना असो दावोय ट्रॉजन करता. That what happened in 2002 was the collapse of administration is nothing but the sheep's clothing of this chief minister wolf has fallen down and the wolf face has been exposed. The Supreme Court is monitoring cases against the happening in 2002. And our chief minister, who was not prepared to touch Narendra Modi during the assembly elections, who knew very well how the people of Goa would have treated the Bharatiya Janata Party itself if he was brought for campaigning over here, kept him out. And after the wolf, who moved around with sheep's clothing, has got into the saddle, he's now coming with a strong RSS agenda. When no NOC is granted to Suiraj, it is our information, and many will agree, that these tankers go and dump it in any river. And this is the biggest epidemic disaster Goa can face at any point of time. खोर्ले उद्देगीक वसणुके फाटल्यान बांदिल्ल्या बिल्डिंगा लागी वचपाची वाट बंद करून आय डी सी आपणांक सतायता असो आरोप साधना बिल्डर्साचो संचालक विरतेज घागान केल्या. खोर्ले उद्देगीक वसणुकेंतल्यान त्या बिल्डिंगे लागीं वचपी रस्त्याविशीं फाटलो कांय तेंप वाद चालू आसा. हें प्रकरण कोर्टान आसतना आय डी सीन शुक्रारा चलून वचपाची वाटूय बंद केल्या असो आरोप तांणी केला. ह्या वादाचेर उलोवपाक आय डी सीचे अधिकारी मात तयार नात. खोर्ले उद्देगीक वसणुके फाटल्यान साधना बिल्डर्सान 3 बिल्डिंगो बांदून पुराय केल्यात. खोर्ले पंचायत आणि पणजे पीडीए कडल्यान लायसनाक घेऊन ह्यो बिल्डिंगी बांधल्यात असे बिल्डर वीरतेज घाग म्हणता. ओल्ड गोव्यामध्ये कोर्लीम ह्या गावात आम्ही 23A ही प्रॉपर्टी परचेस करून त्या ठिकाणी प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचं काम चालू केलं. त्यावेळेला आम्हाला पणजी डेव्हलपमेंट अथॉरिटी, ग्रामपंचायत कोर्लीम या सगळ्यांनी परवानगी दिली आणि त्या परवानगीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी 3 बिल्डिंग कंप्लीट रेडी करून ठेवलेल्या आहेत. त्या बिल्डिंग रेडी केल्यानंतर आम्हाला अचानकपणे आय डी सीनी आमचा रस्ता आमच्या गेटवर कंपाऊंडवर बांधून बंद केला. उद्योगिक वसणुकेतल्यान ह्या बिल्डिंगेकडे वचपाच्या रस्त्याविषयी वाद चालू असा. हे प्रकरण कोर्टात असतानाच आय डी सीन शुक्रारा चलून वचपाची वाट बंद केली अशी माहिती वीरतेज घागान दिली. आम्ही त्या जागेवरून सध्या आम्हाला रस्ता नाही, त्यामुळे आम्ही कंपाऊंडवॉलला लागून काही रीतीच्या गोणी वगैरे ठेवून फळ्या लावून आम्ही तिथून चालत बाहेर येत असताना काल आय डी सीचे काही लोक आले आणि त्या लोकांनी त्या बाहेर आम्ही जिथून बाहेर पडतो तिथल्या फळ्या आणि तिथली जी काही माती होती ती काढून टाकली आणि आम्हाला कंप्लीटपणे लँडलॉक राहावं अशा दृष्टिकोनातून त्यांनी ती व्यवस्था केली. आणि हे जे आहे वास्तविक सरकारच्या नियमामध्ये आहे की लँडलॉक प्रॉपर्टीला सरकारने रस्ता दिला पाहिजे आणि या ठिकाणी सरकारचे लोकच आम्हाला लँडलॉक करून त्या ठिकाणी आत कायमस्वरूपी बंद करून आम्हाला हतबल करण्याच्या विचारात आहेत. आय डी सीने हेर 2 बिल्डिंगांक वाट दिल्या आणि आपलीच वाट बंद केल्या असो आरोप साधना बिल्डरान केला. याविषयी आय डी सीच्या अधिकाऱ्यांक विचारले त्यांना त्यांनी उलोवपाक न्हयकार दिलो. प्रुडंटा खातीर चेतन गवस. गोमंतक मराठी अकादमीच्या घटनेत दुरुस्ती करून अकादमी सगळ्या मराठी मोग्यांक उक्ती करपाचेर शेनवारा झाल्या अकादमीच्या कार्यकारिणीच्या बसकेत निमणो निर्णय जावंक पावलो ना. अकादमीच्या कायदो सल्लागार समितीच्या बसकेत भासाभास केल्या उपरांत निमणो निर्णय घेवपाच्या बसकेन थारलें अशी माहिती सुत्रांनी दिली. अकादमीचे अनुदान बंद करून नवी सरकारी मराठी अकादमी घडोवपाचो निर्णय सरकारान घेतिल्ल्यान अकादमी सगळ्यांक उक्ती करची म्हणून अकादमीचेर दबाव वाढूंक लागला.
गोमंत मराठी अकादमीची वावरपी समिती आणि कायदो सल्लो समितीची शेनवारा परवरे मराठी भवनान अकादमीचो अध्यक्ष नरेंद्र आजगांवकराच्या यजमानपणाखाला बसका झाली. मराठी अकादमीच्या घटनेत दुरुस्ती करून ती सगळ्यांक उक्ती करपाच्या प्रश्नाचेर ह्या बसकेत खोलायेन भासाभास जाली. गोय सरकारान नवी सरकारी अकादमी काढपाचो निर्णय घेतिल्ल्यान मराठी अकादमी सगळ्यांक उक्ती करून हो वाद सोपोव्या असे मत ह्या बसकेत काय वांगड्यांनी उक्ते केल्ल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोमंतक मराठी अकादमी आड लोकांकडल्यान कागाळी आयिल्ल्यान अकादमीची चौकशी करपा खातीर आमदार विष्णू सुर्या वाघाच्या अध्यक्षतेखाला आमदारांची एक समिती नेमिल्ली. गोमंतक मराठी अकादमी सरकारान ताब्यात घेवची ना जाल्यार नवी सरकारी मराठी अकादमी सरकारान काढची अशी सुचोवणी समितीन केल्ली. मराठी अकादमीचे अनुदान बंद करून नवी अकादमी काढपाचो निर्णय सरकारान घेतिल्ल्यान मराठी अकादमी सगळ्यांक उक्ती करपाचो विचार अकादमीन चलयला. अकादमीचे एक शिष्टमंडळ रोखडेच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराक मेळपाचे आसात. आता घेऊया एक व्यावसायिक विसर.